इन्वाइट करतोय आयोजकाकडनं निर्धाव षटक टाकल्याबद्दल 3000 रुपयाचं कॅश बॅक देखील आहे. तर कार्तिक थांबायचं आहे. किरण दादा ठोंबरे यांच्याकडनं देखील 2017 हे पारितोषिक आलेलं आहे कार्तिकसाठी. तर सुरेशबुवा यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक स्वीकारत असताना तर अरुण आपण देखील या. तर कार्तिकला आणखीन एक पारितोषिक मुकेश भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज. कोणी संघाचे गोलंदाज या जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेच्या वतीने निर्धाव षटक टाकल्याबद्दल 3000 रुपये या ठिकाणी देण्यात येत आहेत. अरुण अरुण या. तर सुरेशबुवा ठाकरे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक आपण द्या. आणि त्याचबरोबर कार्तिकला आणखीन पारितोषिक आलंय 1000 रुपयाचं दशरथ ठोंबरे खोणी याचकडून. तर पहिलं निर्धाव षटक या स्पर्धेतलं अरुणने या ठिकाणी फेकलं. आता मग कार्तिकला देखील कॅश प्राईज सामना जिंकून दिल्याबद्दल 33 धावांचं लक्ष पार करत असताना संघ पूर्णपणे अडचणीत सापडला होता. आणि त्या ठिकाणी कार्तिकने जो खेळ केला आपल्या संघाला तर कार्तिक मात्रेला आणखीन पारितोषिक आलेले कॅश प्राईज 1000 रुपयाचं रुपेश ठोंबरे यांच्याकडनं पारितोषिक आलेले. तर कार्तिक या पुन्हा एकदा. तर जाऊया पुन्हा एकदा बाळासरांकडे. धन्यवाद विनोद पाटील बोपर आणि प्रसाद परब राजदीप थँक्यू. तर मॅन ऑफ द मॅचचं आणि तसंच काही सन्मानचं या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम आमच्या व्यासपीठावर पाहिलात. बोलूया आपण त्या दुसऱ्या सामन्याकडे. माथाडी आणि सागाव नागाव पातळीच्या कॅप्टननी नाणेफेकीचा कौच जिंकला. फिल्डिंग घेतले सागावचे ओपनिंग जोडी मैदानावर सचिन आणि राम. सामना सुरू झालेला आहे. त्या ठिकाणी राम खेळतोय 3 या धावसंख्येवर, सचिन खेळतोय 1 वर. धावसंख्या झाली बिनबाद 4. सज्ज होतोय गोलंदाज उमेश मानपाड्यांकडून. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडूपासून खूप लांब होतो शरीर आणि ऑफ साईडला खेळणारा जो चेंडू आहे तो ऑन साईडला खेचून काढत असताना आपण बघतोय वाईडिश मी डॉनला. आणि त्या ठिकाणी कव्हर करेल एक सिंगल पूर्ण करत आहेत अजून एक फलंदाज ते म्हणजे आमचे सचिन. आणि सचिन पोहोचतोय 2 वर. राम खेळतोय 3 वर. आणि धावसंख्या पुढे सरकते ती आता 5 या धावसंख्येत. बिनबाद सागाव या संघाची धावसंख्या. सागावचा संघ अशा पद्धतीने आहे तुमच्या माहितीसाठी. राहुल जाधव, मिलिंद म्हात्रे, सचिन म्हात्रे, राम म्हात्रे, रोहित भोईर, रितेश भोईर गोलंदाज सज्ज होते. वळूया सामन्याकडे आपण. पुन्हा एकदा मानपाड्यांकडून उमेश. रनअप घेत असताना 4 ते 5 पावलांचा या ठिकाणी गोलंदाजी करतायत. आणि राऊंड द विकेट पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. ओव्हर पिच होता. लाईनीत येऊन चेंडूला समोर स्क्रीनच्या खेळत असताना आणि त्या ठिकाणी फिल्डर आपण बघतोय फार वेगाने आदेश त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत अजून दाबा पूर्ण होत आहेत. आणि पहिल्या षटकात या ठिकाणी पावरप्लेचा पहिला पावरप्ले या ठिकाणी सुरू आहे. आणि त्यामुळे प्रयत्न करतायत राम आणि सचिन. संघाची धावसंख्या फुलवत आहेत आणि संघाच्या धावसंख्येला पुढे नेत आहेत बिनबाद या 7 या धावसंख्येवर. तर सागाव आणि माथाडी असा सामना दुसरा सामना आम्ही या ठिकाणी सुरू केले. रसिकांचं लक्ष होते आज सकाळी या ठिकाणी 8:36 पहिला चेंडू पडला. टॉस झाला 8:27. पुन्हा एकदा उमेश सज्ज होत आहेत मानपाड्यांकडून. पुढचा चेंडू बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडूला ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलंय. आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत डावकरी फलंदाज बघायचं. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण करतायत. थ्रो व्यवस्थित येत नाही. बॅकअप केलं जाते. सिंगल पूर्ण झाले म्हणजे सिंगलने धावसंख्या आता पुढे सरकते ती आपण बघतोय 8 या धावसंख्येवर. तर 8 धावा झाले आपण बघतोय उमेश या पहिल्या षटकात. आतापर्यंत या ठिकाणी चांगली सावधगिरी सुरुवात सागाव या ठिकाणी करत असताना. तर रोहित भोईर त्या संघामध्ये, त्याच्यानंतर रितेश भोईर सागावमध्ये, आणि त्याच्यानंतर सूरज भोईर, त्याच्यानंतर हरीश म्हात्रे गोलंदाज. पुन्हा एकदा सज्ज होतोय उमेश मानपाडा यांकडून. सज्ज होत आहेत फलंदाज. ऑन साईडला फिल्डिंग बघितल्यानंतर यावेळेला ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन ऑफ साईडला अवैध खेळलेत. मात्र सेफ शॉट आहे. कव्हरच्या डोक्यावरून काढत असताना चेंडूला पाडतात सीमारेषेकडे. 4 धावांसाठी अतिशय देखणा फटका. पावर प्लेमध्ये ज्या फटक्यांची गरज असते तो चौकार राईट हँडर मार्फत या ठिकाणी येताना आपण बघतोय. ते सचिन म्हात्रे यांच्या बॅटमधून. लेफ्ट हँडर आमचे राम म्हात्रे. आणि या चौकारामुळे धावसंख्या फुलते आणि धावसंख्या पुढे सरकते डबल फिगरमध्ये 12 या धावसंख्येवर. तर पावर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी तुम्ही बघताय उमेशच्या या षटकामध्ये या ठिकाणी राम आणि सचिन संघाला नेत आहेत ते 12 या धावसंख्येवर. बोलूया आपण चंदूकडे एक चांगलं गाणं ऐकण्यासाठी.
धन्यवाद डीजे. दुसरं अष्टक घेऊन येतात प्रणव. सागाव खेळतो इथे मला सुभाष म्हात्रेंची आठवण झाली. वन ऑफ द ग्रेट लेग ब्रेक बॉलर त्रिशूल या संघामधून ते खेळायचे त्या काळामध्ये. आता ते टूरला आहेत. त्यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा. वन ऑफ द ब्युटिफुल प्लेअर लिजंड क्रिकेटर सुभाष म्हात्रे सागावच्या यांच्याकडून शुभेच्छा दोन्ही संघांना एज अ लिजंड क्रिकेटर. तो धावसंख्या झाली 12. डावकरे फलंदाज स्ट्राईकवर. नवीन गोलंदाज येतो प्रणव. कॉमेंट्री बॉक्सिंगकडून सज्ज होत आहेत. राऊंड द विकेट. पुढचा चेंडू घेऊन चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. अवैध खेळलेत बघायचं. सेफ शॉट आहे का. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडॉनच्या मागे आणि क्षेत्ररक्षक आहेत मागे. त्या ठिकाणी आपण बघतोय कव्हर करेपर्यंत. मिलिंद त्या ठिकाणी पोहोचतायत. मिलिंद हे श्री हरी विष्णूंचंच नाव आहे आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत दावा पूर्ण होत आहेत. मैदानावरती 2 धावसंख्या पुढे सरकते. आपण बघतोय 12-14 या धावसंख्या. P2 चालू आहे. पाप आपले रजनीकांत लक्ष होते. स्वर्गीय रतनबुवा पाडळ स्मृती चषक 2019 तुमचं स्वागत करतोय. दिवस 2 वर्ष 18 या वेळेला रिवर्स कळायचा प्रयत्न. मात्र त्या ठिकाणी लेग स्लिपला फिल्डर खूप चांगल्या पद्धतीने मागे 4 पावलं जात असताना जज करत असताना त्या ठिकाणी पहिला धक्का या ठिकाणी मिळतोय. जेल टिपतायत खूप चांगल्या पद्धतीने राजन त्या ठिकाणी आणि त्यामुळे पहिला गडीबाद होते. वळूया चंदूकडे. कुठल्याही सागावच्या फलंदाजाने जर अर्धशतक पूर्ण केलं तर 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे विनोद म्हात्रेच्या मार्फत. आयोजकांकडूनसुद्धा बक्षीस आहेत. मागच्या वर्षी मला वाटतं 3 अर्धशतक बघायला मिळालं. मी यावर्षी वाढ बघतो की किती हॅट्रिक आणि किती अर्धशतकं या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आमचं बारीक लक्ष आहे 48 ग्रामीण संघावर. आज 2 पूल खेळलं जातोय. उद्या 3 पूल, परवा 4 पूल असे 48 संघ तुम्ही बघू शकाल. त्याच्यानंतर आपण सेकंड राऊंडकडे वळू. त्याच्यानंतर शहरी विभाग येतील. या ठिकाणी 24 संघ आपलं परफॉर्मन्स दाखवण्यासाठी स्वर्गीय रतनबुवा पाडळ स्मृती चषकमध्ये आणि त्याच्यानंतर रायगड आणि तसंच कल्याणमधले अत्यंत स्टार प्लेयर्स सगळे एकत्र येतील. कारण विनोदजी रतन पाटील यांची ही संकल्पना आहे. 2 जे कल्याण आणि रायगड आहे त्यांना जवळ आणण्याची संकल्पना मागच्या काही वर्षांमध्ये सातत्याने ते राबवत आहेत. तर त्या कल्याण आणि रायगडच्या 12 संघांनासुद्धा खेळताना ते बघू शकाल. विनोदजी रतन पाटील आमचे अध्यक्ष आहेत कल्याण डोंबिवली क्रिकेट संघटनेचे आणि या स्पर्धेचे स्तंभ आहेत. बॅटन पॅटच्यामध्ये चेंडू आहे. बॉडोमॅन समोर खेळलेत. क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. आदेश कव्हर करेपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत. तर फलंदाज बाद झाला तो राम म्हात्रे आणि राम बाद झाल्यानंतर मैदानात आलं आहे तो रोहित भोईर. आणि रोहित आणि सचिन म्हात्रे बघायला संघाला कुठपर्यंत घेऊन जात आहेत. सागाव या संघाला सागाव जर गावाचं एकंदरीत क्रिकेट पाहिलं मागे वळून इतिहासामध्ये यावेळेला इनसाइड आउट खेळत असताना बघायचं. गॅपमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कबरला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेपर्यंत 4 धाबा बघायला मिळतील. अतिशय सुंदर देखणा फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून क्रिकेटमधलं तंत्र मंत्र या ठिकाणी दाखवत असताना चौकाराच्या रूपाने आणि या चौकारामुळे धावसंख्या फुलते रोहितच्या माध्यमातून आणि धावसंख्या पुढे सरकते 20. चंदूकडे जाऊया आपण. आज आम्ही चंद्रकांत फुटाणे यांना भरपूर डीजेचे संगीत ऐकायला मध्येमध्ये देतोय. कारण काल उद्घाटन होता. उद्घाटनाच्या वेळेला मी त्यांना थोडा ब्रेक नाही देऊ शकलो होतो कारण दादाही या ठिकाणी होते. आमचा पूर्ण फोकस सामन्यावर होता. काल रात्री बसल्यानंतर तेच चिंतन करत होतो. यस बंटीजी यांचं आगमन झालंय. बंटी लांडे मॅग्निफिसंट फोटोग्राफर क्षण. कारण मी जेव्हा जेव्हा सगळे फोटोग्राफ काढतो मला आठवतंय मी ज्यावेळेला 17 बसलो तो सगळे फोटोज काढले स्वर्गीय रतनबुवा पाडळ स्मृती चषकचे मागच्या 8 वर्षातील आणि सगळे फोटो बघत असताना सगळ्या आठवणी गोळा करत होतो डोक्यामध्ये. हे सगळे सुंदर फोटोज बंडी लांडे यांनीच काढलेले आहेत. आठवण ब्युटिफुल मोमेंट्स ऑफ युअर लाईफ. आतमध्ये येतोय चेंडू पडल्यानंतर गुडलिंगमध्ये थांबून येतोय प्रणव यांचा. थोडंसं फलंदाज लवकर खेळले होते. चेंडू आणि बॅटमध्ये काही संपर्क आणू शकले नाही. या बघूया स्लिपला एक फिल्डर आहे लेग स्लिपला. शॉर्ट थर्ड मॅन लेग फिल्डर आहे. गलीला एक क्षेत्ररक्षक आहे. कबअप पॉईंटला शॉर्ट कबअप पॉईंटला एक फिल्डर आहे. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये लॉंग ऑफ नाही एक्स्ट्रा कव्हरला तो फिल्डर उभा आहे. मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. पुढचा चेंडू बॅटन पॅटच्या मध्ये फुल लेंथ होता. ऑन द टोस कोधून काढला ऑफ साईडला. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पोहोचेपर्यंत त्या ठिकाणी 2 धाबा पूर्ण करता येतात. आपण बघतोय फिल्डर होते आकाश. धावसंख्या सरकते ती 22 या धावसंख्येवर.
तर एकंदरीत षटक पूर्ण होत आहेत मैदानावर दोन. उमेशने पहिला षटक दावा दिला त्या पाबा प्लेमध्ये पी वन मध्ये 12 एका गडी बाद ने. प्रणव पी टू त्याने टाकलं, त्याने दावा दिले 10 गडी बाद केलेत एन. दोन्ही षटकांचे पाबा प्ले पूर्ण होत आहेत आणि दोन षटकांचा धावसंख्या आपण सागावची बघतोय 22 या रूपाने 22 फॉर द लॉस ऑफ वन. एकमेव फलंदाज राम मात्रेच्या रूपाने बाद झाले. तर आम्ही चर्चा करत आहोत सागाविषयी. मॅग्निफिसंट क्रिकेट, प्रत्येक गावाचा एक ऐतिहासिक क्रिकेट आहे, पारंपरिक क्रिकेट आहे आणि त्यांचे जुने खेळाडू सातत्याने त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून सगळे सामने सातत्याने बघतायत. त्याने काळ गाजवलेला आहे, त्याने एक बेस तयार केली आपल्या गावासाठी. काल निर्जन पाहिलं, त्यांना 50 वर्ष झाले. आज सागावला बघतायत, त्यांच्याही क्रिकेटची एक परंपरा आहे आणि तीच परंपरा पुढची पिढी या ठिकाणी राखायचा प्रयत्न करते. सागावच्या माध्यमातून राहुल जाधव, मिलिंद म्हात्रे, सचिन, राम, रोहित, त्याच्यानंतर रितेश, सूरज, हरीश, चेतन, अमर, पुरुषोत्तम, योगेश, प्रेम आणि कृणाल. सुभाष म्हात्रेकडून हार्दिक शुभेच्छा. वन ऑफ द ग्रेट स्पिनर ऑफ सागाव हु प्लेड फॉर त्रिशूल 11. सज्ज होते गोलंदाज राजेश मानपडांकडून. स्ट्राईक लाईट सचिन. धन्यवाद प्रसाद, धन्यवाद राजदीप. टर्न होता, थोडासा टर्न होता मात्र चांगल्या पद्धतीने वळकले विथ द टर्न ऑफ साईडला, कारण ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर होता. चेंडू जात असताना मिलिंद होते फिल्डर त्या ठिकाणी, कव्हर करेपर्यंत एकच धाव, धाव संख्या 23. राजेश थोडंसं मंद गतीने गोलंदाजी करतात, 2-3 पावलांचा स्टार्ट तुम्ही बघताय. टर्न होता, विथ द टर्न खेळलेत मात्र यावेळेला लॉंग ऑफ निवडलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावा आणि या चौकरामुळे धावसंख्या फुलते आणि चौकर आणि धावसंख्या आता पुढे सरकते आपण बघतोय. फार वेगाने 27 या धावसंख्येत गुड बॅटिंग. हळूहळू रीड करतायत सागावचे बॅट्समॅन या ठिकाणी सचिन आणि रोहित बॉलरला आणि राजेशला बघतोय. 3-4 पावलांचा स्टार्ट, थोडीशी वेगळी शैली आहे त्यांचे, फिरकी गोलंदाज आहेत मात्र त्या लाईन आणि लेंथवर भर देतोय. दोन्ही जर पाहिले चेंडू तर तेवढे चांगलं लेंथ नव्हतं किंवा लाईन नव्हतं, मात्र त्यांची जी ओळख आहे परफेक्ट लाईनसाठी ते कधी टाकतायत याच्याकडे आमचं लक्ष आहे. ऑफ साईडला फिल्डिंग बघूया. शॉर्ट थर्डमॅन लेग फिल्डर आहे, बॅकवर्ड पॉईंट लेग फिल्डर आहे, पॉईंट लेग फिल्डर आहे, कव्हर लेग क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षक आहेत. सज्ज होत आहेत पुन्हा एकदा राजेश मानपाड्यांकडून. आत्ता येतोय परफेक्ट लेंथ मिडल आणि लेग स्टंपर, मात्र तेवढा सन्मानपूर्वक खेळून काढलंय सिंगलसाठी. कुठल्याही गोलंदाजाला चौकार किंवा षटकार बसल्यानंतर नक्कीच तो गोलंदाज कमबॅक करायचा प्रयत्न करतो, पुढच्या चेंडूंमध्ये आपलं संरक्षण करायचा प्रयत्न करतो, उत्तर द्यायचा प्रयत्न करतो, प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न करतो, समोरच्या फलंदाजाला शांत ठेवायचा प्रयत्न करतो असं चित्र दिसलंय. राजेश पुढचा चेंडू घेऊन या वेळेला लेग ब्रेक होता, गुड डिलिव्हरी. या षटकातला अप्रतिम चेंडू आत्ता राजेश येत आहेत रिदममध्ये, मॅग्निफिसंट डिलिव्हरी याच्यासाठी ते ओळखले जातात. पडल्यानंतर टर्न झाला आणि फास्ट टर्न, मात्र तेवढा बॉम्ब्स नव्हता. चेंडू आणि बॅटमध्ये काही कनेक्शन त्या ठिकाणी आवू शकले नाहीत. सचिन आणि रोहितला मैदानावर बघताय, संघाची धावसंख्या मैदानावर थांबले आपण बघतोय ती 28 रुपयाने. तिसरं षटक मार्गस्थ असताना राजेश यावेळेला पुन्हा एकदा टर्न होता, विथ द टर्न खेळले, जेल असण्याची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक खाली येते, राजेशला विकेट, मिलिंद जेल देपतोय. राजेश ज्याच्यासाठी ओळखला जातो त्याला थोडा वेळ लागला ती लाईन मिळण्यासाठी आणि शेवटी ती विकेट त्यांना प्राप्त होते, कारण विकेटसाठी त्यांना संघनायकाने आणलं होतं गोलंदाजीला आणि ते विकेट थोडंसं उशिरा का होईना आपण बघतोय या ठिकाणी प्राप्त करून देत आहेत. तर संघाची धावसंख्या आपण बघतोय सागावची, धावसंख्या झाली मैदानावर 28 आणि गडी बाद झालेत मैदानावर 2. सचिन बाद झाले, सचिन म्हात्रे. सचिन म्हात्रेला बघितल्यानंतर मला जावेदची आठवण होते ओपन क्रिकेटमधले, यांच्या नावावर 8 षटकारांचा एक विक्रम आहे कांदिवलीमध्ये. शैली तशीच, चालायची शैली पण तशीच. मात्र जावेदने आता यावर्षी वेट पुट ऑन खूप केलं आहे, 4-5 किलो स्लिम झाले त्यामुळे अजून ते घातक होतील फलंदाज म्हणून, या बाबतीत शंका नाही. नवीन फलंदाज रितेश, तर परतलेत राम, परतलेत सचिन. रामने 8 धावा केल्या, सचिनने 5 धावा केल्या. पहिलं सत्र या ठिकाणी तुम्ही बघताय. ओ गुड डिलिव्हरी, व्हॉट अ गोल्डन डिलिव्हरी, फुल लेंथ होता, टर्नही झाला त्या ठिकाणी. तर राजेश हे अत्यंत चांगले गोलंदाज आहेत मात्र त्यांना प्रॅक्टिसची गरज आहे, सरावाची गरज आहे आणि त्यामुळे ते सराव जर मिळाला तर ते अजून चांगले गोलंदाजी करत असतात. फिरकी गोलंदाज अत्यंत अनमोल,
दुर्मिळ असे असतात भारतामध्ये आणि भारत फिरकीसाठीच ओळखला जातो. रसिकांना माहिती असेल तर राजेश चषक या ठिकाणी पूर्ण होते. आमची ड्रिंकची ट्रॉली आतमध्ये जाते. एकंदरीत दावा झालेत मैदानावरती ते 29 तर 3 षटकं पूर्ण होत आहेत. रन रेट बघितलं तर 9.90च्या रूपाने आणि गडी बाद झालेत 2. वळूया आपण चंद्रकांत फुटाणे यांच्याकडे, अंश डीजेकडे. गणपती सिद्धिविनायक माघ महिना जवळ येतोय. महाराष्ट्राचं अत्यंत लाडकं दैवत. 8 अष्टविनायक आहेत. त्याच्यानंतर गणपतीपुळेचं अत्यंत महत्त्वाचं स्थान, जागरूक स्थान, टिटवाळ्याचं महत्त्वाचं स्थान, प्रभादेवीचं सिद्धिविनायक असे 11 अत्यंत जागरूक स्थान आहेत. विनायकी चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, महाराष्ट्राचे मराठी लोक हे दोन्ही चतुर्थी अत्यंत सन्मानाने आदरपूर्वक पाळतात. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये संपत्ती आहे, समृद्धी आहे, सन्मान आहे, प्रतिष्ठा आहे, शौर्य आहे, क्रांती आहे. शिवपरिवाराचा आम्ही परमभक्त आहोत. प्रणव आमची वाणी त्या सिद्धिविनायकसाठी, भगवतीसाठी, महादेवासाठी. पुढचा चेंडू लॉफ केलाय. चेंडू जज करतायत त्या ठिकाणी मिडविकेटला. परफेक्ट फिल्डरच्या हातात आल्या बरोबर प्रणव या ठिकाणी. कारण पहिला षटकात त्यांना, पहिल्या स्पेलमध्ये त्यांना 10 धावा देत असताना 1 विकेट मिळाली होती. मात्र इथे आल्यानंतर मात्र लेंग परफेक्ट ठेवत आहेत. फलंदाजाला चूक करण्यासाठी परावृत्त करत आहेत आणि फलंदाज ऑन साईडला मिडविकेटला जेल देतोय. अमोलकडे, अमोलने एक चांगला जज करत जेल घेतलाय आणि त्यामुळे त्या ठिकाणी धक्का लागतोय. धावसंख्या 29, गडी बाद झालेत मैदानावर 3. अजून एक लॉफ करायचा प्रयत्न. या मात्र यशस्वी झालेत आणि चेंडू ट्रॅव्हल होते पूर्ण अजित आगरकर स्टँडकडे त्या ठिकाणी. मॅग्निफिसंट टायमिंग. कारण हो संपत झालेत अशा वेळेला सागवाकडे दुसरा पर्याय नाही आहे. दावा करावे लागतील. दावा जर नसेल तर फाईट कसं करणार. पहिला सामना तुम्ही पाहिला ज्या पद्धतीने झालं या ठिकाणी. 33 धावांचं टार्गेट होतं. ज्या पद्धतीने फाईट दिली मोठी दिसायनी. मात्र शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कोणीने तो सामना जिंकला. कार्तिक हिरो ठरले आणि या सामन्यातसुद्धा तोच प्रयत्न. गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीने उमेश, प्रणव, राजेश गोलंदाजी करतायत. मात्र फलंदाज बहुवत संपत झाल्यामुळे या वेळेला अटॅक करायचा प्रयत्न आणि रितेश बोईर याच्या बॅटमधून क्लासिक षटकार या ठिकाणी येतोय. धावसंख्या 35, स्ट्राईक तर स्ट्राईकवर आहेत रितेश. गोलंदाज आहेत प्रणव. नॉन सेकंडला आहेत राहुल जाधव. धन्यवाद प्रसाद. ओ जो ते ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय, ब्युटिफुल कार्पेट ड्राईव्ह. चांगलं क्षेत्ररक्षण आकाश याच्या मार्फत. पंचतत्वामधला अत्यंत महत्त्वाचा शब्द. धावसंख्या 36 फॉर द लॉस ऑफ 3. दोघांमध्ये 7 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत झालंय. धन्यवाद प्रजा राजदीप, धन्यवाद प्रसाद. आणि प्रणव प्रयत्न करतोय पहिल्या षटकाच्या कंपॅरिझनमध्ये चांगली गोलंदाजी करण्यासाठी. या वेळेला 8 आणले चेंडू मिडल आणि लेग स्टंपच्या मध्ये. चेंडूला ऑन साईडला अफाम पुल करत असताना पॅरलर स्क्वेअर ऑफ द विकेट जाते. क्षेत्ररक्षक मागे त्या ठिकाणी. अमोल एकाच सेक्शनमध्ये उचलायचा प्रयत्न, थ्रो द्यायचा प्रयत्न. आता तो निसटतोय प्रणवच्या, बॅकअप होतोय. मात्र त्याच दरम्यान 2 धावासुद्धा पूर्ण होत आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. ती आता 38 या धावसंख्येवर. तो उंबारली आणि दिवा कॅप्टनला विनंती करतो टॉससाठी संपर्क साधावा. उंबारली आणि दिवा या दोन संघांना बघू शकाल. तर उंबारीचे संघ नाही गायलेत.
सचिन भुईर दिवाचे कॅप्टन इथे असेल तर त्यांनी संपर्क साधावा. मुंब्रा दिवा, सोनू सरदारची आठवण झाली, राजन केणे यांची आठवण झाली. 4 वर्ष गुरुवारी चर्षकच्या माध्यमातून मुंब्रा या परिसराला देते. तिथेच मला कामरान खान भेटले IPL साठी. दुसऱ्याच दिवशी 38 लाखाचे त्यांनी ॲग्रीमेंट साईन केलं. मॅग्निफिसंट क्रिकेटर. ओ, चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बीट होत आहेत. टॅलेंट असेल पुढे जाऊ शकता, गुणवत्ता असेल कोणी तुम्हाला रोखू शकणार नाही, तुम्ही पुढे जाऊ शकता. हीच तर गोष्ट आम्ही मार्क करायचा प्रयत्न करतो, हायलाईट करायचा प्रयत्न करतो. ग्रामीणच्या खेळून जास्त संधी मिळायला पाहिजे वरच्या लेवलला. लेदर मिळत असेल तर खेळा, लेदरसुद्धा खेळणं आवश्यक आहे व्यावसायिक दृष्टीने. ऑन साईडला खूप ब्युटिफुल पुल केलंय, बॉडी लाईन होता 4 धावा. व्हॉट अ शॉट, मेकिंग द शॉट. शरीराच्या जवळ, हृदयाच्या जवळ बॉल आल्यानंतर तुम्ही शॉट कन्वर्ट करू शकत नाही भरपूर वेळेला. आपलं शरीर मागे नेलं, जागा बनवली आणि चेडूला खूप सुंदर पद्धतीने पूल करत असताना धावसंख्येला पुढे नेत आहेत 43 वर, ते म्हणजे राहुल जाधव. राहुल चेंडू जाधव या ठिकाणी 3 चेंडूमध्ये 6 धावा, 200 बॅटिंग ॲव्हरेज. रितेश भोईर 2 चेंडूमध्ये 7 धावा मैदानावर आपण बघतोय, त्यांचंही बॅटिंग ॲव्हरेज सुंदर आहे. आणि एकंदरीत मैदानावर आपण बघतोय धावसंख्या झाली आहे ती 43 रोपांनी, 43 फॉर द लॉस ऑफ 3. सागाव या ठिकाणी 10.75 धावांची गती ठेवले. या प्रसाद दाखवते, पहिल्या षटकात धावाल्या एकंदरीत 12, रन रेट होतं 12. दुसऱ्या षटकात धावाल्या धावसंख्या आपण बघतो 10 धावाल्या, टोटल होती 22, रन रेट होतं 11. तिसऱ्या षटकात धावाल्या एकंदरीत आपण बघतोय संघाची धावसंख्या झाली 29, रन रेट होतं 9.66, धावाल्या एकंदरीत 7. चौथ्या षटकात धावाल्या एकंदरीत आपण बघतोय 14, धावसंख्या झाली 43, रन रेट 10.75. आमचे मान्यवर व्यासपीठावर या ठिकाणी येत आहेत, आम्ही त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, राहुल पाटील याचं आगमन होतंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आडिवलीचे राहुल पाटील यांचं स्वागत आहे. गोलंदाज प्रशांत लास्ट ओव्हर टाकायला सज्ज. धावसंख्या 43, षटक पूर्ण झाली 4. अनंत पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचंही स्वागत. लॉफ केलंय, अवेज शॉट आहे, जेल असण्याची शक्यता आहे का? जज करतायत ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन द फील्डर. आणि अमोल खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी गॅदर केल्यामुळे अजून एक विकेट या ठिकाणी पडते. धावसंख्या मैदानावर 43 असताना जी सरासरी 10.75 रूपाने या शेवटच्या षटकात प्रशांतच्या गोलंदाजीमध्ये या ठिकाणी आपण बघतोय. वळूया आपण चंदूकडे. धन्यवाद चंद्रकांत पुडवाणी हा डीजे. वळूया आपण पुन्हा एकदा ग्राउंडकडे. धावसंख्या तुमच्या माहितीसाठी, धावसंख्या झाली 6 गावची 43 धावा, गडी बाद झाली 4. या दोघांमध्ये पार्टनरशिप आपण पाहिली ती 14 धावांची. तर बघायचंय पुढचा चेंडू पडतोय, टॉप एज लागतोय, लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक जज करतोय. अजून एक धक्का, प्रशांत लागोपाठ 2 धक्के देतोय ऑन हॅट्रिकवर आता. आणि अजून एक धक्का लागल्यामुळे 5वा गडीसुद्धा या ठिकाणी बघतोय. 43 फॉर द लॉस ऑफ 5 आपण बघतोय. जेल टिपला जातोय प्रणव याच्यामार्फत. आणि त्यामुळे संघाची धावसंख्या शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या या स्लॉग होजमध्ये धावसंख्या किती होणार याच्याकडे लक्ष श्रोत्यांचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं. तोंबालेचा संघ आलेला आहे आणि तसंच दुसऱ्या बाजूला दिवाचा संघसुद्धा आलेला आहे. त्यांचा सामना तुम्ही याच्यानंतर बघू शकाल. आज जे संघ तुमच्या माहितीसाठी लक्ष वेधतोय, पहिला सामना अटीतटीची लढत, तुम्ही कोणी आणि मोठी देसाईमध्ये पाहिला. शेवटच्या चेंडूमध्ये सामन्याला कलाटणी दिली कार्तिक यांनी, सामना जिंकून दिला कोणी संघाला. दुसरा सामना सागाव आणि मातारमणीमध्ये सुरू आहे. सागाव संघाची धावसंख्या झाली 43, गडी बाद झालेत एकंदरीत मैदानावरती आपण बघतोय ते 5. आणि याच्यानंतर सामना होईल उंबाळे आणि दिवा, त्याच्यानंतर शेळ आणि आळिवळी, नागाव आणि वाकलन, बेतवणे आणि देसाई. हे संघ आज आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडानगरीमध्ये येत आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019 ऑन हॅट्रिक आहे. प्रशांत, हार्दिक शुभेच्छा राहुल पाटील यांच्या मार्फत. चेंडू बॅट अँड पॅटच्या मध्ये अवेध खेळले, बॅक गॅपमध्ये शॉट लॉंग लेगला, युवराज सिंग स्टँडमध्ये जात असताना या 4 धावा. 5 वेळा आत्तापर्यंत गोलंदाजांना संधी आली हॅट्रिक काढण्याची, मात्र जसं मी उल्लेख केला ती गोल्डन डिलिव्हरी जी टाकायला पाहिजे ती टाकत नाही आहे. फुल टॉस होता तुम्ही पाहिलात, आता पूर्ण फायदा या ठिकाणी उचललाय. त्यामुळे जी धावसंख्या भरपूर वेळ 43 थांबली ती पुढे सरकते 47.
47 for the loss of 5 in the last over. Saga. Oh, body line, Ashari Rala Chindu Adotwe, and Chindu Zate, short point La Tatikani, and Pansa Dakota, current Kuteshari Ralagalatri, leg bites as provision I, and the leg bites are Ishara, the Atikani Dakota Sana. The Kashina Padal, and Deepak Chaudhary, Pansanja Bhumiket, Kashina Padal, Egatan, the Jesta Victimatwa. Sangli Pansagiri Kal, Jai Durga Mata Cricket Sangha Kaatai Chamcha Tamam Karyakarani Marfat, very good umpiring. Asuda, Atishya Sangli Suruvat, Ananta Padil in Chamaiti Sadi, 8:37 Chendu Padlai, 8:27 Toss Zalai, Adusra Samna, Apan Yadikani Bakhtue, Sagao, and this is MHATARDI Made. Prashant, Manpada and Kalam, over the wicket, Angalotue, Padlan, the shot of Leng Badun Chendu, Bayer Ziga, the Sana, outswing Chamadamatun. कसं खेळणार जेव्हा चेंडू टेक ऑफ एवढा घेतो याच्यासाठी तर ऑस्ट्रेलियाचे विकेट्स ओळखले जातात बघूया ऑन साइडला फिल्डिंग बघूया ज्या पद्धतीने बॅट्समनचा बॉडी लँग्वेज होता लेग स्लिप लाइक फील्डर आहे लॉन्ग ऑन लाइक फील्डर आहे मिड विकेट लाइक फील्डर आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग लाइक फील्डर आहे ओ रनवे मध्ये रिदम चुकतोय प्रशांत पुन्हा एकदा आपल्या रनवे मध्ये जात असताना काय होतं असं गोलंदाजाचे काम मागे फिरतात कारण त्यांचा जो पाऊल आहे जो रिदम आहे चालण्याचा वॉक करण्याचा रनवे आहे तो चुकल्यानंतर पुन्हा एकदा मागे जातात ते चुकीचा चेंडू पडू नये म्हणून बीमर होता चेंडूला गॅपमध्ये लेट कट केलंय ब्युटिफुल टच आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चार धावांसाठी या ठिकाणी आणि शेवटच्या टप्प्यात तो चौकार मिळतोय आणि चौकारामुळे धावसंख्या या ठिकाणी फुलते धावसंख्या पुढे सरकते ती आपण बघतोय 52 या धावसंख्येवर आणि 53 टार्गेट सागवा संघाने दिलेले टळक वैशिष्ट्य सचिन यांनी 7 चेंडूत 5 धावा काढल्या राम मात्रे यांनी 5 चेंडूत 8 धावा काढल्या रोहित भोईर यांनी 7 चेंडूत 15 धावा काढल्या रितेश यांनी 3 चेंडूत 7 धावा काढल्या राहुलनी 4 चेंडूत 6 धावा काढल्या शेवटच्या टप्प्यात सूरजने नेमून ठेवले आहेत आपण 52 रन रेट जो आपण बघतोय 10.40 मैदानावर मेंटेन केलंय मैदानावर टार्गेट दिले 53 त्यामुळे प्रत्येक षटकाच्या मागे या ठिकाणी त्यांना बघायचंय संघाचा 10.5 रुपयाने 10 किंवा 11 धावा या ठिकाणी करावा लागेल सामना जिंकण्यासाठी तर बघायचंय MHATARDI कुठल्या पद्धतीने प्रत्युत्तर देतोय या ठिकाणी रसिकांचं लक्ष वेधतोय ज्यांनी आत्ता मॉनिटर ऑन केलं असेल तुमचं स्वागत आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019 दुसऱ्या दिवशी आम्ही तुमचं स्वागत करतोय ग्रामीणचा पूल बी या ठिकाणी खेळला जातोय पहिला सामना तुम्ही पाहिला तो कोणी आणि तसंच मोठी देसाईमध्ये कोणी संघ विजय झाले दुसरा सामना सागाव आणि MHATARDIमध्ये सागाव संघाने टार्गेट दिले 53-5 षटकामध्ये MHATARDI संघाला याच्यानंतर उंबाली विरुद्ध दिवा शील विरुद्ध आळिवळी नागाविरुद्ध वाकलन भितरड विरुद्ध देसाई असा सामना बघू शकाल वळू आपण चंद्रकांत फुटाणेकडे एक सुंदर संगीत सुंदर गाणं या ठिकाणी ऐकण्यासाठी या ठिकाणी सूचना आहे MH 47 and 0989 व्हाईट कलरची रेड्स गाडी आहे व्ही व्ही आय पी पार्किंगमध्ये पार्क केलेली आहे वाहन चालकास विनंती आहे त्वरित त्या ठिकाणाहून आपण गाडी हलवायची आहे MH 47 and 0989 वाहन चालकास विनंती आहे आपण त्वरित आपण ती गाडी त्या ठिकाणाहून हलवायची आहे येल्लो कलरची नंबर प्लेट आहे MH 47 and 0989 रेड्स व्हाईट कलर त्याचबरोबर सन्माननीय राहुल पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं स्वागत या ठिकाणी फुलचंद दादा याला विनंती करतो आपल्या शुभास्ते राहुल दादा पाटील यांचं आपण स्वागत करायचं आहे त्यांचा सन्मान त्यांचा सत्कार आपण करायचा आहे नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे हा भव्य दिव्य सोहळा आणि या सोहळ्याच्या माध्यमातून नक्कीच अनेक खेळाडूंचे स्वप्न पूर्ण होत असताना या ठिकाणी पाहायला मिळतात राहुल दादा पाटील आपलं मनपूर्वक स्वागत आहे थँक्यू व्हेरी मच धन्यवाद विवेक पोरजी तर 53-2 दोन्ही अंपायर्स काशिनाथ पाटील आणि दीपक चौधरी निघाले त्यामुळे दोन्ही फलंदाज सुद्धा ड्रेसिंग रूम मधून निघतायत तुम्ही बघताय उजव्या बाजूला दोन्ही बॅट्समन या ठिकाणी जात असताना आपल्याला दिसतायत योगेश आणि आदेश 53 करायचे पुढचा सामना आपण या ठिकाणी टॉस साठी बोलूया आपण दिवाचे कॅप्टनी संपर्क साधावा
उंबारले आणि दिवा, उंबारीचे कॅप्टन आले, दिव्याच्या कॅप्टननी संपर्क साधावा आणि ज्या वेळेला सामना सुरू होईल या ऐकूया आमच्या अत्यंत अजून एक शिष्य विनोद पाडल भोपर यांना मराठीमध्ये. 15 षटकांचा आम्ही या ठिकाणी टर्न पूर्ण केलं आहे. आता प्रसाद आणि विनोद या ठिकाणी एंटरटेन करतील. थोड्या वेळानंतर आम्ही पुन्हा एकदा येऊ, मध्ये आम्ही आहोत या ठिकाणी गेस्ट कमेंट्स करण्यासाठी. थँक्यू. धन्यवाद बाळा सर, धन्यवाद प्रसाद सर. उपस्थित तमाम लाडक्या क्रीडरसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्चा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहत आहे, आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा, आवडती स्पर्धा, देशातील टेनिस बॉल क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा, पहिल्या क्रमांकाची अग्रमानांकित स्पर्धा, जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आयोजित स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019. तर नक्कीच या ठिकाणी समाजी सेवक सन्मान्य राहुल शेठ पाटील यांना विनंती करतो. दिवा विपक्ष उंबारली या दोन बलाढ्य संघांमध्ये नाणेफेकी आपण करायची आहे. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019 भव्य क्रिकेट स्पर्धा आणि विशेष असणार आहे. नाणेफेकी झाल्यानंतर जो संघ नाणेफेकी जिंकला जातो त्यालाच तो नाणा सिल्वर नाणा त्यालाच दिला जातो, त्यांना त्याच संघाला गिफ्ट केला जातो. हे वैशिष्ट्य स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकाचं आहे आणि अतिशय बलाढ्य हा सोहळा आहे. निर्णय लगेच कळवायचा आहे आम्हाला. दिवा टॉस विन आणि निर्णय घेतलेला आहे क्षेत्रक्षणाचा आणि आमंत्रित केलेला आहे उंबारली संघाला. पुन्हा एकदा वळतोय समालोचन कक्षामध्ये विनोद पाटील भोपर. थँक्यू. तर पहिला चेंडू रितेश, हा चेंडू यावेळेस येतोय समोर पॉइंटला, क्षेत्रक्षक सज्ज होते एक सोपा झेल. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का योगेश बाद होतोय माथाडी संघाला. हा पहिला धक्का लागतोय 53 ही धावसंख्या चेस करायची आहे. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत तुम्हाला पाहायला मिळते सागा वर्सेस ओम हाताडेश्वर क्रिकेट संघ माथाडी या दोन संघादरम्यान. पहिली लढत आज आपण सकाळी पाहिली श्री गणेश क्रिकेट संघ खोणी वर्सेस मोठी देसाई. लो स्कोरिंगचा सामना होता, मात्र सामना खूप रंगतदार झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला आणि कार्तिकने एक चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना षटकार लगावून आपल्या संघाला त्याने नक्कीच विजय प्राप्त करून दिला आणि कोणी संघाने या स्पर्धेमध्ये विजयाचं खातं ओपन केलं. मैदानावरती आता मात्र सागाव संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 52 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. 5 गडी त्यांनी गमावले होते आणि या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवातीलाच माथाडी संघाला पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का लागतो. योगेश बाद उदयत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रितेश भोईर एक अनुभवी असा गोलंदाज. क्रिकेटची फार जुनी परंपरा बाळासाहेबांनी मागाशी सांगितले. सागाव हा संघ आजपासून 15 ते 20 वर्ष तुम्ही मागे गेलात तर गुरुदत्त सागाव या नावाने या संघाने एक काळ गाजवला आहे. सुभाष म्हात्रे, धनंजय म्हात्रे, अनिल म्हात्रे, रमेश म्हात्रे, संदीप पाटील असतील, अनेक दिग्गज खेळाडू या संघामधून खेळताना आपण पाहिले आणि आता मात्र हे तरुण खेळाडू इधुरा वाहत असताना. हा चेंडू ऑन साईडला शफल झाले होते. गॅप आहे त्या ठिकाणी, पॉवर प्ले सुरू आहे. याच गोष्टीचा फायदा घेत चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीम रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर आकाश इथे आल्या चौकारने स्वतःचं व संघाचं अकाउंट ओपन करतोय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, शफल झाले, जागा बनवली या फटक्यासाठी. पुन्हा एकदा रितेश स्विच हिट, वॉट अ शॉट, जबरदस्त टायमिंग. चेंडू यावेळेस मात्र डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. आणखीन एक देखणा नेत्रदीप फटका, 4 धावा. संख्या धावफलकावरती तुम्ही पाहत आहेत 8 धावा, बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला आणि त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती 2 चौकार आपण पाहिले रितेशच्या या षटकामध्ये. पुन्हा एकदा रितेश ओवर द विकेट. हा चेंडू ड्राईव्ह करत आहेत गॅपमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत आहेत. खूप चांगला बॅकअप योगेश आहेत
एका तरुण खेळाडू डावखुरे फलंदाज योगेश पाटील त्या ठिकाणी आपण पाहतोय शॉर्ट कव्हर पॉइंटच्या दिशेने आहेत. सिंगल घेण्याचा नक्कीच प्रयत्न झाला आहे. धावसंख्या धावपलकावरती पाहतोय आपण 9. आमच्यासोबत उदय मुंडे आहेत मॅन फ्रॉम आगासन आणि त्याचबरोबर राजदीप. तर राजदीपवर फार मोठी जबाबदारी. कालच्या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत हा चेंडू ड्राईव्ह करतात, अलॉंग द कार्पेट खेळतात, एक्स्ट्रा कवच्या दिशेने चेंडू जातोय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सचिन आहेत, सचिन मात्रे. धावसंख्या धावपलकावरती 11 पाहायला मिळते. पहिले षटक सुरू आहे, गरज आहे 53 धावांची. आस्किंग रेट आपण पाहिलं तर या ठिकाणी 10.60 प्रतिषटकामागे हे आस्किंग रेट राखायचं आहे आणि आतापर्यंत 11 धावा आलेले आहेत. हे आस्किंग रेट राखण्यामध्ये यश आले. हा चेंडू जाऊ दिला आहे, यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर हा चेंडू पंचांच्या भूमिकेत. दीपक चौधरी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचबरोबर स्ट्रायकिंगचे पंच लक्ष्मण चौधरी तुम्हाला पाहायला मिळतात. असे दोन अंपायर. हा चेंडू सुरेख होता, टप्पापर्यंत आत देखील आला, बाउन्स घेतला, बॅकफूटवर जायला भाग पडलं. रक्षात्मक पद्धतीने खेळतायत. पंच या ठिकाणी इशारा करतायत की षटक क्रमांक हे पहिलं या ठिकाणी संपलेलं आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय 13 धावा. माथाडी संघ नक्कीच धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतोय. 13 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत. अजूनही विजयासाठी नक्कीच इथून 40 धावांची गरज आहे. 24 चेंडू शिल्लक आहेत. आस्किंग रेट 10.00. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये भरपूर धावा आपण पाहिल्या. 63 चौकार कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. 91 ही धावसंख्या सर्वोच्च काल आपण पाहिली कोळेगाव संघाच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहिले तर 61 गडी या मैदानावरती कालच्या दिवसात बाद झाले. 91 धावा आपण पाहिलं तर 815. 67.4 षटकं फेकण्यात आली. 7 सामने कव्हर करण्यात आले. अवांतर धावा 54 आणि षटकार कालच्या दिवसामध्ये 40. तर खूप चांगली माहिती राजेश पाटील सातत्याने प्रत्येक दिवसाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. खूप मोठी जबाबदारी गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत देखील असतात आणि त्याचबरोबर प्रत्येक दिवसाची माहिती आमच्यापर्यंत किती चौकार किती षटकार किती षटकं संपूर्ण डिटेल आम्हाला देत असतात. तर गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. अमर पाटीलचा वापर केलाय. कॉमेडी बॉक्स इनकडनं लेफ्ट आर्म ओवर द विकेट. तर हा चेंडू यावेळेस मात्र खूप सुंदर होता. अमर पाटील अतिशय चांगला गोलंदाज, रफ्तार का सौदागर म्हणून ज्याला संबोधलं जातं असा गोलंदाज, एक अतिशय प्रतिभावंत गोलंदाज, या संघासाठी नेहमीच एक गोलंदाज म्हणून ज्याने कामगिरी बजावलेली आहे त्याची भूमिका राहिलेली आहे. आल्या आल्याच पहिला चेंडू या ठिकाणी डॉट फेकलेला आहे. तर 40 धावांची गरज आहे विजयासाठी. मैदानावरती म्हातारडी संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. पुन्हा एकदा हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. लेंथ लवकर फिक केले, चेंडूला स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. सचिन तेंडुलकर स्टँडच्या दिशेने षटकार. धावपलकावरती 19 धावा. पहिला चेंडू सुरेख होता, गुड लेंथ स्पॉटवर फेकला होता, मात्र त्यानंतरचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. फलंदाज आदेश ही लेंथ लवकर पिक करतात. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं. थोडेसे शफल झाले, हा फटका त्यांनी बनवला आणि स्क्वेअरच्या दिशेने सचिन तेंडुलकर यांच्या स्टँडच्या दिशेने हा चेंडू भिरकावून दिला आणि 6 धावा वसूल केल्या. पुन्हा एकदा गोलंदाज अमर लेफ्ट आर्म ओवर द विकेट. आदेशसाठी हा चेंडू. हा चेंडू मिस टायमिंग झालाय, खूप वर गेलाय. झेलची शक्यता त्या ठिकाणी आहे आणि हा झेल टिपलाय. आदेशला बाद केलं गेलंय. खूप चांगला इथे नक्कीच कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाज अमरच्या माध्यमातून. धावसंख्या धावपलकावरती 19 धावा. पहिला गडी बाद झाला होता योगेश, त्यानंतर मात्र आदेश बाद होत आहेत आणि धावसंख्या 19 धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 19 गरज आहे 53 धावांची. नाही, एक गोष्ट आज विनोद आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायला पाहिजे की आजचा दिवस गोलंदाज गाजवत आहेत. मी या आत्तापर्यंत जेवढे पहिले षटकं पाहिलं या सामन्यांमध्ये, सगळ्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला विकेट्स बघायला मिळते, ती महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे गोलंदाज खूप चांगला परफॉर्मन्स दाखवत आहेत कालच्या का दिवसाच्या कंपॅरिझनमध्ये. काल 61 विकेट नक्कीच आपण पाहिलं, निच्चांक आपण 33 रुपयांनी पाहिलं, आज 32 बघायला मिळालं. काल उच्चांक आपण 92 पाहिलं. आज आपली या ठिकाणी बघायचं फलंदाज काय परफॉर्मन्स दाखवत आहेत.
नाही, गतवर्षी आपण जसं पाहिलं तर दुसऱ्या दिवसामध्ये जल्पेश भोईरने पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक संपादित केली होती उत्तरशी संघाविरुद्ध. आज पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला अरुणच्या माध्यमातून निर्धाव षटक पाहायला मिळालं आणि दुसऱ्या दिवसामध्ये हितेश भोईरने दोन निर्धाव षटकं फेकली होती. हा विक्रम गतवर्षीचा देसाई संघाच्या माध्यमातून हितेशने नोंदवला होता. एकाच मॅचमध्ये दोन स्पेल, दोन्ही स्पेलमध्ये त्याने निर्धाव षटकं हाताळली आणि एक विक्रम त्याने नोंदवला होता. तर नवीन फलंदाज मैदानावरती येतोय विकी पाटील. तर पुन्हा एकदा अमर, हा चेंडू फुल टॉच होता, खूप उंच गेला, एलिव्हेशन मिळाला नाही. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यावेळेस पंचांनी इशारा केला हा चेंडू नो आहे, वेस्ट हाईट आहे, त्यामुळे इथे एकूण तीन धावा मिळणार. तर राहुल पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकराला माथाडी संघासाठी तर 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. तर 500 रुपयाचं तर फ्रीट या ठिकाणी ऑन आहे. धावसंख्या धावपळवरती पुढे सरकली ती 22, 31 धावांची अजूनही गरज असेल. फ्रीट आहे. हा चेंडू यावेळेस मात्र खेळता आहेत मिड ऑफच्या वरून मागे. त्या ठिकाणी राम आहेत, राम मात्रे सिंगल या दरम्यान पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळकावरती 23-30 धावांची गरज आहे विजयासाठी. अमर पाटील दोन्ही बाजूला बाळासर या ठिकाणी संघर्ष पाहायला मिळतोय. मागचा सामना आपण पाहिला सर, लो स्कोरिंग सामना होता, मात्र सामना इतका मोठा झाला किती संघर्ष कोणी संघाला करावा लागला आहे मैदानावरती. एक छोटीशी धावसंख्या चेस करताना हा चेंडू हुक करतायत, त्या ठिकाणी खूप मोठी चूक होत आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने, बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू मागे निघून जातोय. अजय जडेजा स्टँडच्या दिशेने चौकार. पुष्पदीप ज्वेलर्स सुरेश सोने यांच्याकडनं सागाव संघ सेमी फायनलला जर पोहोचला तर 51,000 रुपये आणि फायनलला जर त्यांनी प्रवेश केला तर 1,00,000 रुपये देण्यात येतील. तर सागाव संघासाठी पारितोषिक आलेले. तर इथे खूप चांगला स्ट्रोक आपण पाहिला, खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं. 4 धावा आल्या, धावसंख्या धावपळकावरती 27 धावा. तो गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय अमर पाटील. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र बॅक टू द बॉलला खेळतायत, व्यवस्थित टायमिंग जुळलं नाही आणि पंच या ठिकाणी इशारा करतायत की षटक क्रमांक दुसरा संपलाय. धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती 28, गरज आहे 53 धावांची. म्हणजे इथूनही आपण विचार केला तर अजूनही संघाला विजयासाठी 25 धावांची गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 25 धावा, आस्किंग रेट आहे 8.33. नाही, चांगल्या पद्धतीने आतापर्यंत कंट्रोल केलं आहे, कारण विकेट्स आपण बघतो एकंदरीत 2 विकेट्स आतापर्यंत काढलेत आणि रितेशच्या माध्यमातून अमर पाटीलच्या माध्यमातून षटकापल्या बघायला मिळाले. रितेशने 13 धावा देत असताना इकडी बात केली, अमरने 15 धावा दिलेत, जास्त धावा गेलेत म्हणून ती टीम मिटिंग त्या ठिकाणी कॉल केली आपण बघतोय. आणि त्यामुळे बघायचं आहे सागा कुठल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करतो येणाऱ्या षटकांमध्ये, कारण अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी या ठिकाणी एकंदरीत 53 धावा देण्यात आले. धावफलकाला आपण धावा बघतोय ते 28, त्यामुळे हा सामना रंगेल असं मला वाटतं विनोद. नाही, 18 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 25 धावांची गरज आहे. सामना बॅलन्स असं म्हटलं तर वावगड राहणार नाही, कारण या खेळपट्टीमध्ये आपण पाहिलं तर आज सकाळी या खेळपट्टीने गोलंदाजांना खूप चांगलं सहाय्य केलं आणि इथून जर सागाव संघाने पावप्लेनंतर चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी तिसरं षटक मिलिन मात्र घेऊन येत आहेत मानपडाईंकडनं, तर जलदगती गोलंदाज आहेत या संघासाठी, खूप वर्ष क्रिकेट खेळत आहेत. मात्र मिलिंदवर आता मात्र फार मोठी जबाबदारी आहे, कारण 25 धावा होण्यापासून रोखायचे आहेत. हा चेंडू बॅटवर आला नाही व्यवस्थित, चेंडू जातोय व्यवस्थित शॉर्ट कव्हरच्या दिशेने. सिंगल कम्प्लीट करतायत मैदानावरती दोन फलंदाज तुम्ही पाहतायत, यावेळेस आकाश आणि विकी पाटील. धावसंख्या धावपळकावरती 29 धावा, पुढे सरकते धावसंख्या 24 धावांची गरज आहे येणाऱ्या 17 चेंडूमध्ये. तर संघर्ष दोन्ही बाजूने सुरू आहे, कारण विजय हा मागून मिळत नसतो, त्यासाठी लढावं लागतं, त्यासाठी झगडावं लागतं, त्यासाठी भांडावं लागतं. हा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तितकंसं चांगलं राहिलं नाही, चेंडू मागे जातोय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने आणि या दरम्यान 2 धावा वेगाने पूर्ण करत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, एकेरी दुरी धावेने लक्ष्याचा पाठला करण्याचा प्रयत्न केला जातोय, डावाला सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 गडी या ठिकाणी बाद झालेले आहेत.
आणि धावसंख्या आता मात्र धावफलकावरती 31 पाहायला मिळते. तर अजूनही विजयासाठी 22 धावांची गरज असेल. तो गोलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू टपापर्यंत आत येतोय. खूप चांगला चेंडू मिलिंद मात्रेचा पाहायला मिळतोय. डॉट चेंडूने कमबॅक करतोय. पहिल्या षटकात रितेशच्या 13 धावा आल्या, त्यानंतर अमरच्या 15 धावा आल्यात. त्यामुळेच माथाडी संघ नक्कीच एक चांगली टोटल 2 षटकांमध्ये या ठिकाणी उभी करू शकला. तर 31 ही धावसंख्या. यावेळेस माथा चेंडू ऑन साईडला खेळतात. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत आणि त्या ठिकाणी खूप चांगला झेल टिपला गेलाय. क्षेत्ररक्षक सूरज भोईरने हा झेल टिपलाय आणि मैदानावरती लागलेला हा 3रा धक्का ओ माथाडीश्वर माथाडी संघाला. तर नवीन फलंदाज मैदानावरती मिलिंद येतोय. तर गोलंदाज देखील समोर मिलिंद आहे आणि गरज आहे आता मात्र 14 चेंडूमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज. 14 चेंडू 22 धावा मैदानावरती सागाव आणि ओम म्हातारडेश्वर क्रिकेट संघ म्हातारडी यांच्यामध्ये आजच्या दिवसातली ही दुसरी लढत. पहिल्या फेरीत तुम्हाला पाहायला मिळते. मैदानावरती द्रोण कॅमेरा तुम्ही पाहू शकाल. या स्पर्धेचे विहंगम दृश्य या द्रोणच्या माध्यमातून टिपले जात आहेत, आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. हा चेंडू यावेळेस मात्र अतिशय सुरक्षित चेंडू होता. बॅटवर या ठिकाणी घेता आला नाही. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. लेग बायज नियम क्रमांक 23 लेग बायज हा नियम या ठिकाणी लागू केला जातोय. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती यावेळेस 32 धावा. तर 21 धावांची गरज आहे येणाऱ्या 13 चेंडूमध्ये. जबरदस्त सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय रोमांचकारी रोमर्षक सामना. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे एकाच ताकदीचे आणि एक चांगली लढत नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळते. हा चेंडू हा वेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. हा झेल त्या ठिकाणी ड्रॉप केला जातोय. दुसरा तिसरा प्रयत्न केला गेला. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जितो मॅच. पकडा झेल आणि क्रिकेटचा हा खेळ. आणि या ठिकाणी आपण पाहतो झेल ड्रॉप केला गेलाय. सोपा झेल होता आणि जीवनदान क्रिकेटमध्ये किती मागत पडतोय. 3 वेळा हा चेंडू त्याने नक्कीच हातातून उडवला मात्र पकडता आला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा धावफलकावरती तुमच्याकडे नक्कीच धावा फार कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर असं क्षेत्ररक्षण तुम्ही कराल तर ते नक्कीच तुम्हाला पराभवासाठी कारणीभूत ठरेल. धावसंख्या धावफलकावरती 33 3 षटकं संपलेले आहेत. धावांची गती आपण पाहतोय 11.00. मिलिंदच्या षटकामध्ये धावा आल्या ते केवळ 5 धावा आलेले आहेत. आणि आता इथून आपण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये समीकरण आहे विजयासाठी ते 20 धावांचं आस्किंग रेट आहे. 10.00 हा सामना अजूनही बॅलन्स आहे. या सामन्यामध्ये रंगत आहे, गंमत आहे, सस्पेन्स आहे. आमच्या प्रेक्षकांना जे काही एका सामन्यामधून हवं असतं ते सारं काही या सामन्यामध्ये आहे. ही अस्तित्वाची लढाई आहे, सन्मानाची लढाई आहे, प्रतिष्ठेची लढाई आहे. या मैदानावरती लढली जाते म्हातारडी आणि सागाव या दोन संघादरम्यान. निमित्त आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 20-19. या मैदानावरती 12 चेंडूत 20 धावा करण्यासाठी आता मात्र म्हातारडी संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आस्किंग रेट 10 जरी असलं तरी क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळामध्ये कुठलंही परीक्षण फेल आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ कधी या बाजूला कधी त्या बाजूला झुकताना आपण कित्येकदा पाहिलेलं आहे. आणि या मैदानावरती हे दोन संघ आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असताना कारण संघर्ष या ठिकाणी सुरू आहे आणि संघर्षाशिवाय विजय तुम्हाला मिळणार नाही. आणि या मैदानावरती हे दोन संघ आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी नक्कीच जीवाचं रान करतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि घाम गाळतील या मैदानावरती. 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्या गोष्टी कधी घडत नाही आणि कधी कधी अशा गोष्टी घडून जातात ज्याचा स्वप्नात देखील आपण विचार करत नाही. मला आठवतंय खारघरच्या मैदानावरती रॉयल कोलंबली संघाला 12 चेंडूमध्ये 4 धावा झाल्या नव्हत्या. तर 12 चेंडूमध्ये 20 धावांचं संरक्षण करणं इतकं कठीण असेल का? मात्र 12 चेंडूमध्ये म्हातारडी संघासाठी या ठिकाणी सुनील वायले यांच्याकडनं पारितोषिक येते. 1000 रुपये सामना जिंकल्यास
तर 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे गोलंदाजी मार्गावर. गोलंदाज रोहित भोईर. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. जज खूप चांगला केला आणि तितक्या चांगल्या प्रकारे हा जेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. माथाडी संघाला लागलेला हा चौथा धक्का. फलंदाज मिलिंद बाद होतोय, मात्र विक्की अजूनही खेळपट्टीवरती आहे. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती अमोल येतोय. 4 गडी 33 या धावसंख्येवरती 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. अतिशय रोमांचकारी रोमहर्षक असा सामना, हृदयाची धडधड वाढवणारा सामना. दोन्ही बाजूला दोन्ही संघाचे समर्थक करतायत देवाची मनोकामना. ओवर द विकेट पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस मात्र कवरच्या दिशेने खेळताय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूची वाट पाहताय. चेंडू पहिल्या डब्यात उचललाय आणि या दरम्यानच्या काळात 2 धावा या मैदानावरती पूर्ण केल्या गेल्या आहेत. समीकरण बदलतं मैदानावरती. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता 18 धावांची गरज. 10 चेंडू 18 धावा या ठिकाणी स्ट्रायकिंग रेट जो आपण पाहिला तर 180 ठेवावा लागेल स्ट्राईक रेट, तरच हा सामना जिंकता येईल. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय. फलंदाज विकी पाटील आहे. गोलंदाजी मार्गवर रोहित. ओवर द विकेट. हा चेंडू रिव्हर्स शिफ्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. आत्मघाती फटका ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, दुधारी तलवार हा शॉट आपण पाहत असतो. चले तो दुश्मन की गर्दन कट जाय वरना खुद की गर्दन कट जाय, असा हा फटका 1987 विश्वचषक याच फटक्यामुळे गमावला होता इंग्लंड संघाने. माईक गॅटिंगला रिव्हर्स शिफ्टचा मोहा आवरता आला नाही आणि ते बाद झाल्यानंतर तो सामना त्यांना जिंकता आला नाही आणि आत्तापर्यंत विश्वचषक जिंकण्याचं त्यांचं स्वप्न अजूनही अधुरं आहे. हा चेंडू फुल टॉस होता, खराब चेंडूवरती खूप चांगला फटका. चेंडू सीमा पार, षटकार. एक्केचाळीस धावा झालेले आहेत आणि आता गरज आहे 12 धावांची. खराब चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, याचा पुरेपूर समाचार घेतलाय. रमाकांत नाचरेकर यांनी सचिनला एक कानमंत्र दिला होता, खराब चेंडू कितीही नावाजलेल्या हातातून येऊ दे त्याची 100% वसुली व्हायला हवी. आणि या ठिकाणी आपण पाहतो हा खराब चेंडू आला आणि यावर षटकार पाहायला मिळाला आणि समीकरण आता माथाडी संघासाठी सोपं होताना. गरज आहे आता मात्र विजयासाठी 12 धावांची. चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 8-12 समीकरण आहे. विकी खूप चांगली फलंदाजी करतोय, एका बाजूने नक्कीच किल्ला तो लढवतोय. तर पुन्हा एकदा रोहित. ओवर द विकेट. हा चेंडू सुरेख होता, खूप चांगली लाईन्थ लेंथ ऑफ स्टंपवर पिचिंग केला गेला कमबॅक करताना रोहित. तर आता मात्र समीकरण 7-12 समीकरण मैदानावरती पाहायला मिळते. सामना बाळासर अजूनही बॅलन्स आहे. बघा या सामन्यामध्ये कधीही सागाव संघ शिरकाव करण्याची नक्की क्षमता ठेवतोय, मात्र माथाडी संघ एखाद दुसरा मोठा फटका जर या ठिकाणी आला तर या सामन्यावर पकड मजबूत करेल माथाडी संघ. हा चेंडू हुक करतायत, खूप मोठी गॅप आहे. क्षेत्ररक्षक वेगाने गेल्यात आणि त्या ठिकाणी हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने फील्ड केला क्षेत्ररक्षक वेगाने. सूरज भोईर अतिशय खूप चांगली चपळाई चतुराई पाहायला मिळाली आणि षटक क्रमांक या दरम्यान चौथं संपलंय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 43. गरज आता मात्र येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 10 धावांची. काय सांगाल बाळा सर? नाही, जसं उल्लेख केला सकाळपासूनच ग्रामीणमध्ये सगळेच गोलंदाज खूप चांगला परफॉर्मन्स दाखवत आहेत. काल सेकंड सेक्शनमध्ये जो स्टँडर्ड थोडासा फिल्डिंग खाली आला होता तोही या ठिकाणी
अत्यंत चांगल्या पद्धतीने सगळ्या ग्रामीणनी रेक्टिफाय केलेत आणि सकाळपासून आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, प्रेक्षक बघतायत. अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रामीण संघ बॉल आणि बॅट आणि फील्डच्या माध्यमातून या ठिकाणी सामना रंगवत आहेत. सामना रंगतोय, 7 चेंडू 10 धावा, सामना अत्यंत अटीतटीची लढत आहे. कुठलाही संघ विजयी होऊ शकतो. एक पारितोषिक आलेले पुष्पदीप ज्वेलर्स जे सुरेश सोनी साहेब आहेत, त्यांनी जर सागाव संघ सेमीफायनलला गेलं तर 51,000 रुपयाचा पारितोषिक ठेवलं आहे, फायनलला पोहोचलं तर 1,00,000 रुपयाचा पारितोषिक ठेवलं आहे. विनोद, तर 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज मिलिंद म्हात्रे. तर मिलिंद म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे, चेंडू नाही या सामन्याचं भवितव्य सोपवलेलं आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 10 धावा होण्यापासून सागाव संघाला रोखायचे आहेत. तर दुसऱ्या बाजूला विजयासाठी या 10 धावा नक्कीच माथाडी संघाला हव्यात. तर स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय, फलंदाज येतोय. यावेळेस अमोल 6व्या क्रमांकाचा फलंदाज प्रथमच स्ट्राईकवर येतोय. मिलिंद मानपाडा यांकडनं सज्ज होतोय. ओवर द विकेट, हा चेंडू यावेळेस मात्र बाउन्स केला होता, टॉस केला होता, खूप चांगला वेग होता, खूप चांगली दिशा होती. टप्पा पडला चेंडू या ठिकाणी थोडासा बाहेर निघतोय. खूप चांगला चेंडू, 5 चेंडू 10 धावांची गरज आहे. अतिशय रोमांचकारी रोमहर्षक सामना. विकी या ठिकाणी अमोलशी काहीतरी चर्चा करतायत, कानमंत्र देत आहेत, कारण स्ट्राईक विकीला हवी आहे आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज नेहमीच आरशाचं काम करत असतो आणि या ठिकाणी तेच केलंय. हा कानमंत्र किती उपयोगी ठरतोय पाहूया. हा चेंडू स्लोअर वन होता, इथे मात्र स्ट्राईक विकीला हवी आहे, त्यासाठी परतावं लागेल अमोलला डगआउटच्या दिशेने. हा लागणारा मैदानावरती 5वा धक्का माथाडी संघाला, 4 चेंडू आणि आता मात्र गरज आहे 10 धावांची. अप्रतिम गोलंदाजी मिलिंदाच्या मार्फत, कारण 6 चेंडू शेवटचं षटक हाताळणं अत्यंत रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी असते संघनायकाच्या माध्यमातून. ते खूप चांगल्या पद्धतीने मिलिंद या ठिकाणी पहिलाच 2 चेंडू डॉट टाकतायत लाईनवर, अत्यंत चांगला कंट्रोल. आणि तुम्ही जसं आता मिलिंदने सांगितलं, स्ट्राईक स्वतःकडे ठेवले या ठिकाणी, त्यामुळे फलंदाज धावले स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यासाठी. मात्र परिस्थिती अजूनही आपण बघतोय, मैदानावर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 4 चेंडूमध्ये या ठिकाणी बघायचं आहे. माथाडी संघ 10 धावा करून सामना विजयी होतोय या ठिकाणी, का सागाव संघ त्यांना थांबून ते पुढे क्वालिफाय होत आहेत पुढच्या राऊंडसाठी, याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. तमाम प्रेक्षकांकडून तसंच आयोजकांकडून दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. 4 चेंडू 10 धावांची गरज आहे. मिलिंद म्हात्रेने विजयाचं स्वप्न दाखवलं या सागाव संघाला, या मिलिंद म्हात्रेने आशा पल्लवित केलेली आहे, ते स्वप्न तो पूर्ण करेल का या मैदानावरती. आता मात्र माथाडी संघाचा जो फलंदाज विकी, ज्याने ज्या आत्मविश्वासाने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे, तो सामना संपवेल का. कार्तिकने मागचा सामना कोणी संघासाठी संपवला, कारण संघ अडचणीत सापडला होता. संघाची बुडणारी नौका त्याने विजयाच्या किनाऱ्यावरती लावली, मात्र या मैदानावरती विकी पाटील ही भूमिका बजावेल का. येणारे 4 चेंडू 10 धावांची गरज आहे. पहिला सामना रंगतदार तुम्ही पाहिला, हा सामना देखील तितकाच हाय वोल्टेज अटीतटीचा चुरशीचा पाहायला मिळतोय. स्ट्राईकला विकी येतोय, नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला उमेश 7व्या क्रमांकावरती येत आहेत. 4 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा मिलिंद, हा चेंडू बॅक टू द बॉलर खेळताय, धावचीची संधी आहे. नकार दिला विकीने, बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट फेकल्यात. येणारे 3 चेंडू 10 धावांची गरज. अतिशय रोमांचकारी रोमहर्षक असा सामना, काळजाचा ठाव घेणारा हा सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, अस्तित्वाची लढाई मैदानावरती लढली जाते, सागा वर्सेस माथाडी. हा चेंडू फुल टॉस होता, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा विकी येत आहेत, थ्रो मात्र या ठिकाणी खराब येतोय आणि या 2 धावा जलद गतीने पूर्ण करतायत. समीकरण बदलतं मैदानावरती, आता मात्र 8 धावांची गरज येणाऱ्या 2 चेंडूमध्ये. 2 चेंडू 8 धावा, टाळ्यांचं गजर यायला हरकत नाही या सामन्यासाठी, कारण जेव्हा जेव्हा 2 मोठे संघ दर्जेदार क्रिकेट खेळतायत तेव्हा अशाच प्रकारचा सामना नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा चेंडू आत आला होता, अतिशय चांगला चेंडू. यावेळेस मात्र डोळ्यावर चेंडू आदळतोय आणि त्या ठिकाणी फलंदाज खाली कोसळलेले आहेत. डॉक्टरला जायला लागेल, कार्यकर्त्यांनी जावं, जय दुर्गा माता क्रिकेट संघ कटाईच्या 2 जण पाण्याची बॉटल घेऊन जावं आणि डॉक्टरला, कारण चेंडू बॉडी लाईन होता. फर्स्ट एड घेऊन जावं, फर्स्ट एडचा बॉक्स, पाण्याची बॉटल जाऊ द्या. डोळ्याजवळ तो चेंडू, कान आणि डोळ्याच्या जवळ तो चेंडू बॉडी लाईन आला आहे. पंडित गोरेपेकर आतमध्ये जात आहेत, डॉक्टरही आतमध्ये जात आहेत, बघून घ्या लगेच. आणि चेंडू जवळ बॉडी लाईन आला होता आणि त्यामुळे चेंडू डोळ्याच्या खाली त्या ठिकाणी लागतोय आणि त्यामुळे ते कोसळलेत खाली, कोलॅप्स झालेत. मला विश्वास आहे फार सिरियस इंजुरी नसावा
आणि जय दुर्गा माता क्रिकेट संघाचे सगळेच तुम्ही बघताय त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते गेलेले आहेत, अनंत स्वतः चाललेत, कारण प्रत्येक ग्रामीणचा खेळाडू हा आमचा ॲसेट आहे, महत्त्वाचा प्लेअर आहे, अत्यंत मोठी गोष्ट, सन्माननीय प्लेअर आहे. कारण कल्याण डोंबिवली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमचे श्री विनोदजी रतन पाटील आहेत, आणि त्यामुळे प्रत्येक खेळाडूचं फिटनेस असेल, फिजिकल मेंटल असेल, त्याची मानसिक क्षमता, शारीरिक क्षमता, परफॉर्मन्सची क्षमता, चांगल्या पद्धतीने शिस्तबद्धतीने खेळावा नेहमी प्रयत्न असतो विनोदजी रतन पाटील यांच्या मार्फत. आणि सगळे राजेश पाटील, संतोष बेडेकर सगळेच आता चालले, पद्माकर हे सुद्धा चाललेत, पद्माकर भोईर, आणि जेणेकरून त्याला जी मानसिक शक्ती असते, हरिश्चंद्र पैलवान पण चाललेत. मात्र चिंता करू नका, डॉक्टर गेलेले आहेत त्या ठिकाणी, कारण चेंडू खेळत असताना नजर शेवटच्या क्षणापर्यंत जी ठेवायची असते ते शेवटच्या क्षणी नाही, ती नजर बाजूला केली आणि तो त्या चेंडू येऊन आदळला त्यांच्या अगदी डोळा आणि कानाच्या जवळ, आणि त्यामुळे तो डायरेक्ट डोळ्यावर आदळले नाही, त्यामुळे चिंता करू नका, डोळा आणि कानाच्या मध्ये तो चेंडू आदळला आहे. मात्र कधी काय होतो, कानाला एखादा धक्का जेव्हा लागतो जोरात, किंवा आपण बघतोय वीज जेव्हा कडकडते तेव्हासुद्धा कधीकधी आपले कान थोडेसे स्तंभत शांत होतात, त्यामुळे त्या कानाला धक्का लागल्यामुळे थोडासा तो ब्लँक झाला असेल, खाली कोसळतोय, मात्र चिंतेची बाब नाही, ते सुरक्षित होते. सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतोय, आमच्या सगळ्या खेळाडूंना फिट ठेव, निर्विघ्न पद्धतीने स्पर्धा अतिशय नेहमीच्या पद्धतीने जे 17 वर्ष पूर्ण झाले तसंच पूर्ण होऊ दे, कारण खेळाडू हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019, आणि त्यामुळे सगळेच थोडेसे हवा येऊ द्या, थोडीशी हवा येऊ द्या, मध्ये गॅप ठेवा, हवा येईल जरा, जितका हवा द्याल तेवढे तिथे थोडंसं हवा येऊ द्या, मोकळे ठेवा, म्हणजे वातावरण मिळेल. आणि गाडी थोड्या वेळात जाणारच आहे, तिसरी ओवर झाल्या, चौथं शेवटचं षटक मार्गस्थ आहे, मात्र गाडी आतमध्ये जाऊ द्या, मला वाटतं त्या प्लेअरला आणावं लागेल आपल्याला, गाडी आतमध्ये जाऊ द्या, गाडी आतमध्ये ड्रायव्हर गेले त्या ठिकाणी, गाडी आतमध्ये जाऊ द्या, आणि प्लेअर जर इंज्युर्ड असेल तर ते बाहेर येऊ शकतात, पुढचा फलंदाज जाईल आणि जेणेकरून तो खेळू शकेल. रिटायर्ड हट ही जी कल्पना आहे, ही रिटायर्ड हटची जी घटना आहे, असं जर विश्व क्रिकेटमध्ये पाहिलं, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलच्या माध्यमातून 33 वेळा आतापर्यंत घडलेली आहेत. रसिकांना माहिती असेल मागच्या वर्षी घटना ऑस्ट्रेलियाला घडलीच होता, तर लेदर बॉल फार जोरात लागतो, हल्ली एसेसरीज झालेत, काय हरकत नाही आहे, अशा घटना घडतात. मात्र त्याच्यासाठी नेहमी सावधगिरी बाळणं, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला बघणं, चेंडूकडे लक्ष देणं हे आवश्यक आहे. तर त्या खेळाडूला मला वाटतं त्या ठिकाणी बसवण्यात येईल, आणि जर त्या खेळाडूला खेळता येत नसेल तर पुढचा खेळाडू त्या ठिकाणी मैदानावर त्याला बसवून आणतायत. बघा, ते बसलेले आहेत, त्यामुळे तो सिरियस इंजुरी आहे, डॉक्टर त्यांना चेकअप करतायत आणि त्यांनी घाबरू नये. तर विकी आहेत प्लेअरचे, विकी पाटील, विकी पाटीलने घाबरू नये, आम्ही सगळे तुमच्या मागे भक्कमपणे आहोत, त्यामुळे बिलकुल चिंता करू नये, थोडासा लागलेला आहे आणि डॉक्टर गेले आहेत आणि त्यांना लगेचच आता हॉस्पिटलला नेण्यात येईल, जेणेकरून तो चेकअप जो असतो तो करून कुठे जास्त डेंजरस धोकादायक तिकडे इंजुरी नाही ना याची दक्षता बाळगण्यात येईल. तर नवीन फलंदाज त्या ठिकाणी आलेत, वळू आपण सामन्याकडे. विनोद पाटील बोपर, तर 2 चेंडू 8 धावांची गरज होती आणि हा एक चेंडू आपण बघतो वेगवान होता, टपळपणा आता आत देखील आला आणि डोळे हा स्ट्रोक खेळताना त्यांची नजर बाजूला सरकली आणि चेंडू मात्र त्यांच्या डोळ्यावर आदळला. तो नक्कीच स्वतःला सावरत असताना आपली संपूर्ण कमिटी त्या ठिकाणी गेली आहे आणि आता मात्र त्यांना या ठिकाणी आणण्यात आलेले आहे. नाही, एक गोष्ट मी नक्की सांगेन, आगरी कोळी समाज हा शौर्याचा समाज आहे, क्रांतीचा समाज आहे, ॲग्रेशनचा समाज आहे, अत्यंत परिस्थितीशी लढणारा समाज आहे, त्यामुळे विकी व्यवस्थित आहेत. फक्त तो जो डोळा आहे तो त्यांनी अजून एका बाजूला तुम्ही बघू शकता तो बंद ठेवला आहे त्यांनी, तर डॉक्टरांकडे घेऊन जातील, चेकअप करण्यात येईल व्यवस्थित. बोलूया आपण सामन्याकडे. तर 1 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची गरज आहे विजयासाठी. तर मिलिन येतात राऊंड द विकेट, हा चेंडू ऑनसाईडला खेळतात आणि हा सामना या ठिकाणी सागाव संघाने जिंकलेला आहे, मात्र खूप संघर्ष करावा लागला या धावसंख्येचं संरक्षण करताना आणि हा सामना त्यांनी जिंकलेला आहे, तो 7 धावांनी हा सामना त्यांनी जिंकलेला आहे. वेलप्लेड सागाव संघ, हार्डलक माथाडी संघ, आपण देवाला प्रार्थना करूया, विकीची ही जी इंजुरी आहे जास्त गंभीर नसावी, तो लवकरात लवकर बरा होऊन पुन्हा एकदा या संघामध्ये तो आपल्याला इन ॲक्शनमध्ये
दिसावा. नक्की नक्कीच, कारण माथाडी संघाने त्यांच्यापर्यंत फाईट केले. आदेश शेलर असतील, विकी पाटील असतील, मिलिंद पाटील असतील, राजन पाटील असेल, अमोल पाटील, योगेश पाटील, उमेश पाटील, प्रशांत म्हात्रे, प्रणव शेलार, राजेश पाटील, आकाश शेलार, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही फाईट केले. कुठे वाईट वाटून घ्यायची गरज नाही आहे. आणि तसंच सागाव संघाने सुद्धा आज ठिकाणी फाईट केलं आहे आणि सामना जिंकतोय. तर पहिल्या सामन्यामधून कोणी क्वालिफाय झालं, दुसऱ्या सामन्यामधून आपण सागाव बघतोय. आता पुढच्या सामन्याकडे आपण जातोय या ठिकाणी, आणि पुढचा सामना तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करू शकाल, उंबरले विरुद्ध दिवा. आणि आपण वळूया विवेक पोरजीकडे. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय विश्वनाथजी म्हस्कर नारेली गावचे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे. फुलचंद दादा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते, आपण त्याचा आदर सत्कार सन्मान सोहळा करायचा आहे. सन्माननीय विश्वनाथ म्हस्कर नारेली गाव, आपलं मनपूर्वक स्वागत आहे या सोहळ्या प्रत्यर्थ. त्याचबरोबर उमारली गावचे द स्टायलिस्ट मॅन गोल्ड मॅन